हाय नमस्कार 94.3 माय एफएम सलाम औरंगाबाद रोज सकाळी 7 ते 10 घेऊन मी येत असतो प्रॉटी बाय जे जे प्लस हॉस्पिटल अँड बीडीआर इंटरनॅशनल डायग्नोस्टिक्स. पण काही वेळा असं असतं ना की तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं भेटत नाहीत, मग अशा वेळा ना एक्सपर्ट माणसांची आपल्याला मदत घ्यावी लागते. सो अशाच एक एक्सपर्ट माझ्यासोबत आहे ज्यांचा संबंध जो आहे तो दोन्ही बाजूने जरी विचार केला ना तरी गणितासोबत आहे. आणि गणिताचा आणि माझाही एक आकड्यांचा जवळचा संबंध आहे की गणिताचा आणि माझा 36 आकडा आहे. न्यूमरोलॉजिस्ट आहेत त्या, पण स्टॉक ब्रोकर आहेत. अशा दोन दोन गोष्टी एकत्र जर असेल तर त्यांच्याकडे जो कोणी स्टॉक वगैरे विकत घेत असेल ना तो नक्कीच बेनिफिटमध्ये राहत असेल 100%. यार त्या सांगत असतील या आकड्यांची बेरीज अशी 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 होती आणि या स्टॉकची पण बेरीज अशी होती आहे, तर मला असं वाटतं तुम्ही हा घ्यायलाच पाहिजे, तुम्ही फायद्यात राहाल. एक बार ट्राय करके देखने में क्या हर्ज है. माझ्यासोबत आहेत शीतलजी बागरे. हाय हाय, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. शीतलजी ज्या आहेत त्या न्यूमरोलॉजिस्ट आणि स्टॉक ब्रोकर आहेत. सो मी पहिला प्रश्न तुम्हाला जो विचारतोय तो असा की काल जी निर्मला सीतारामन यांनी बजेट घोषित केलं त्या बजेटमध्ये महिलांसाठी काय विशेष असं काही देण्यात आलंय का? डेफिनेटली. पहिले तर वी आर प्राऊड की एका वुमन्सने एका सगळ्या वुमन्ससाठी तो बजेट दिला होता. 50 वर्षांनंतर झालं. एक्झॅक्टली 49 इयर्स बिफोर इंदिरा गांधींनी एक अर्थसंकल्प सादर केला होता आणि त्याच्यानंतर हा सेकंड टाइम आहे की निर्मला सीताराम मॅमनी तो काल प्रेझेंट केला. आणि सिरियसली आमच्या सगळ्या लेडीजसाठी तो खूप प्राऊड मोमेंट होता की आम्ही पुढे जातोय याला असं आपण म्हणू शकतो. आणि हो, डेफिनेटली प्रत्येक कुटुंबातल्या एका लेडीजला 1,00,000 रुपये कर्ज इझिली त्या अवेलेबल करून देत आहे. पण म्हणजे त्याच्यामध्ये असं काही नाहीये की कुठल्याही वयोगटातल्या किंवा कुठल्याही आर्थिक परिस्थितीतल्या महिलांना की सरसकट सगळ्या महिलांना त्या फॅमिलीतल्या एका महिलेला तेवढं मिळणारच आहे. येस, एका महिलेला तेवढं मिळणार आहे. म्हणजे लाईक जे असतं ना की प्रत्येक लेडीज की मला काहीतरी करायचं आहे आणि कुठेतरी फायनान्शियली मी वीक होती आहे की मला तो सपोर्ट मिळत नाही, तो सपोर्ट देण्याचा प्रयत्न डेफिनेटली त्यांनी केलाय त्या ठिकाणी. सो महिलांसाठी हे बजेट जे आहे ते चांगलं आहे असं तुम्ही? डेफिनेटली. नारी टू नारायणी असंच त्यांनी सुरुवात केली होती. करेक्ट भैया. तो नारी टू नारायणी असं जे बजेट काल देण्यात आलं आहे त्या संदर्भातला शीतलजी भाकरे यांना आणखीनही 2-3-4 प्रश्न विचारू आहेत बस थोडी देर के बाद. 94.3 माय एफएम सलाम औरंगाबाद वाला मैं हूं आरजे प्रेषित आपके साथ. थँक्यू.